चिपळूणमध्ये हर्णे भागातून मच्छीमारांनी मदतीसाठी धाव घेतली. चिपळूणमध्ये प्रचंड पूरपरिस्थिती आहे. शहराच्या विविध भागात एनडीआरएफच्या खांद्याला खांदा लावून मच्छीमारांनी दिवसभर बचाव कार्य सुरू ठेवलं. बोटी शहरात विविध भागात नेऊन मच्छीमारांनी नागरिकांची सुटका केली. चिपळूणमध्ये महापुराची भीषण दृश्य समोर आली. दानिश मोहल्ल्यातली ही भीषण दृश्य झी 24 तासच्या हाती आली आहेत. या परिसरात पुराच्या पाण्यात सगळी घराच्या घरच बुडाल्याचं दिसून येत होतं. अख्खी घरं पाण्याखाली गेली होती, फक्त छत दिसत होतं. या पुरामुळे किती गंभीर स्थिती निर्माण झाली आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे बांदा शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालंय. बांदा शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. बांदा शहरातील आळवाडी निमजगा रस्ता पाण्याखाली गेला. तिकडे कणकवलीजवळ वागदे पुलावरती पाणी आलं, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कुडाळ इथल्या पावशी गावाला पाण्याचा विळखा पडलाय. इथली 7 घरं अद्यापही पाण्याखाली आहेत. एकूणच जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील स्थिती बिकट झाली आहे. अनेक घरात पाणी शिरलंय. या ठिकाणी काही लोक अद्यापही अडकून पडलेत. श्रीवर्धनमध्ये बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. बोटींच्या मदतीनं लोकांना इथं सुखरूप ठिकाणी पाठवण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यात केवनाळे इथं दरड आणि पूल कोसळला. या दुर्घटनेत काही लोक जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुसळधार पावसामुळे केवनाळे इथं गंभीर परिस्थिती बनली आहे. महाडच्या तळीये गावात झालेल्या या दुर्घटनेनं पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील माळीन गावातील घटनेच्या आठवणी जागा झाल्या. आणि या ग्राउंड झिरो वरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिके यांनी. शेतातलं सुंदर असं छोटंसं घर, शेतीची मशागत करणारे, निसर्गाची सेवा करणारे लोक या छोट्याशा घरात राहत होते. मात्र हे घर आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या घरावर शेजारी असलेल्या डोंगराचा भाग कोसळला आणि या घरातील प्रत्येक नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीन गावी जी दुर्घटना घडली त्याचीच ही पुनरावृत्ती म्हणावी लागेल. माळीन गाव देखील असंच डोंगराच्या कुशीत किंवा डोंगराच्या पायथ्याशी वसलं होतं आणि एका मुसळधार पावसाच्या रात्री तो डोंगर त्या गावावर कोसळला आणि पूर्ण गावच नष्ट झालं. तळीये गावाची देखील आपल्याला तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. डोंगराच्या कुशीत डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव, इथे आपण बघितलं तर हा संपूर्ण परिसर आपला खाली दिसतो. इथे संपूर्ण घरं होती आणि या दुर्घटनेमध्ये तळीये गावच एक प्रकारे नष्ट झालंय. खरं तर इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती आनंदाने इथले दिवस व्यतीत करत होता. हा डोंगर त्यांना नेहमीच आपला वाटत असणार, हा निसर्ग नेहमीच त्यांना आपला वाटत असणार. मात्र हा निसर्गच आज त्यांच्यावर एक काळ रात्र घेऊन आला किंवा निसर्ग कोपला आणि अनेक निष्पाप नागरिकांना आपला बळी गमवावा लागला. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह मेघा कुचिक, झी मीडिया, रायगड. मुसळधार पावसानं सातारा जिल्ह्याला झोडपून काढलेलं आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांनाही या पावसाचा मोठा फटका बसलाय. साताऱ्यातील शेळकेवाडी इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. स्मशानभूमीत मृतदेह जळत असताना पुराचं पाणी आलं, त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करावे लागले. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठा रेठरे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलंय, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. कोणत्याही क्षणी या महामार्गावरची वाहतूक ठप्प होऊ शकते. विशेष म्हणजे वाहन चालक धोका पत्करून पाण्यातून वाहनं काढतायत, मात्र इथं कोणताही अधिकारी दिसून येत नाहीये. याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे. पुणे बेंगलुरू महामार्गावर कराड वाठारच्या ठिकाणी पाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर वाहतूक आता त्यामुळं धीम्या गतीनं सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी हे जे आजूबाजूचे ओढे आहेत, नाले आहेत, त्याच्यातून याच्यावर महामार्गावर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं खरं तर वाहतूक आता
काही काळ थांबवली गेली होती, मात्र आता काही वाहनधारक खरं तर याच्यातून वाहनं घेऊन पुढे येत आहेत. मोठ्या प्रमाणात महामार्गावर पाणी यायला सुरुवात झाली आहे. काही वेळाने आता खरं तर हा महामार्ग बंद करावा लागेल, कारण मोठ्या प्रमाणात जे पाणी येत आहे त्याच्यामध्ये वाहनं अडकू शकतात. असं असताना देखील अजून प्रशासनाचे अधिकारी कोणी इथं पोहोचलेले नाही आहेत. वाहनं अजूनही या धोकादायक पद्धतीनं महामार्गावरून आणली जात आहेत. खरं तर याच्यासाठी प्रशासनाचे अधिकारी आता या ठिकाणी पोहोचण्याची गरज निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. सातारा जिल्ह्यात प्रीतिसंगम घाटावरच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. कराडमध्ये कोयना आणि कृष्णा नद्यांचा संगम असलेल्या प्रीतिसंगमावरती ही समाधी आहे, पण कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि पाऊस यामुळे पाणी पातळी वाढली आहे. जर पाणी अजून वाढलं तर यशवंतराव चव्हाणांची समाधीस्थळ पूर्ण पाण्याखाली जाऊ शकतो. सांगलीत पुराचा धोका लक्षात घेऊन भोसले तालीम मधली लाल माती बाहेर काढण्यात आली आहे. तालमीतली लाल माती लाख मोल किमतीची असते. दरवर्षी तेल, हळद, कापूर, लिंबू, दूध, ताक आणि काव असा लाखो रुपयांचा खुराक या मातीत टाकला जातो. 2019 साली कोल्हापुरातल्या तालमींना पुराचा मोठा फटका बसला होता. ते नुकसान टाळण्यासाठी ही माती आता बाहेर काढली जाते. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीचं पाणी धोका पातळीच्या जवळ पोहोचलंय. नदीची धोका पातळी 45 फुटांची असून सध्या 43 फुटांपर्यंत पाणी पोहोचलंय. आणखी 2 फूट पाणी वाढलं तर कृष्णेला महापूर येऊन प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीनं रौद्ररूप धारण केलंय. नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलं असून नदीकाठची शेती आणि घरात हे पाणी शिरलंय, त्यामुळे शेकडो लोकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. संत वाहते कृष्णा माई असं जिचं वर्णन केलं जातं, तिच्या या रुद्रावताराची दृश्य ड्रोनद्वारे टिपलेली आहे जुबेर इनामदार यांनी. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातून जाणाऱ्या 25 मार्गांवरती सध्या पाणी आलंय. सांगली जिल्ह्यातील 8 राज्य मार्ग आणि 17 जिल्हा मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक खंडित झाली आहे. रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्याचं काम करण्यात आलं. यासाठी पोलीस आणि प्रशासन कामाला लागले. सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडीची बाजारपेठ पाण्याखाली गेली. यात लाखोंचं नुकसान झालंय तर 150 घरात पुराचं पाणी गेलं. अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. गेल्या 24 तासात भिलवडी परिसरात 30 फूट पाणी वाढल्यानं भिलवडी परिसरात भीतीचं वातावरण. कोयना धरणातून सुरू असलेल्या 10,000 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे कोयना नदीचा प्रवाह वाढलाय. कोयना नदीनं रौद्ररूप धारण केलंय. काही वेळाने अजून विसर्ग वाढणार असल्यानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तेव्हा कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे साताऱ्यातही पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जर अजून पाऊस पडला तर पूरपरिस्थिती अजून बिकट होऊ शकते. कोल्हापुरात धुवाधार पाऊस पडतोय, त्यात नद्यांना पूर आल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरातल्या अनेक सखल भागात 4 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचलंय. कोल्हापूर शहरातल्या न्यू पॅलेस परिसरातल्या पोलो मैदानातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय, त्यामुळे पूर्ण पोलो मैदानाचा तलाव झालाय. आजूबाजूच्या रहिवासी इमारतीतही या पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांनी वरच्या मजल्यांवरती आसरा घेतलाय.